नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण कुठेही गेलो, गावात असो शहरात असो, तिथलं सौंदर्य शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो, तिथले छान छान ठिकाणं आपण बघत असतो, तिथलं कौतुक करत असतो. पण ह्या सगळ्याबरोबर हल्ली आणखीन एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसायला लागली आहे, आणि ती गोष्ट म्हणजे कचरा. मग हा वाढणारा कचरा कमी कसा करायचा, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, मुळात कचरा होऊच नये यासाठी काय करायचं, याच सगळ्या विषयावर आपण पुढले काही भाग बोलणार आहोत. आपला विषय असणार आहे कचरा नव्हे कांचन, आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत ज्योती म्हापसेकर. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत. ज्योतिताईंना आपण स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्षा म्हणून ओळखतोच, पण या विषयात सुद्धा, म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, तो कमी कसा करायचा, या विषयात सुद्धा त्या खूप काम करतात, भरपूर लिखाण करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या संबंधात मार्गदर्शन सुद्धा करतात. पुढले काही भाग आपल्याला सुद्धा त्या मार्गदर्शन करणार आहेत. ज्योतिताई, कचरा नव्हे कांचन हा आपला विषय असणार आहे पुढले काही भाग. मुळात या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, कचऱ्यामध्ये सोनं कसं शोधायचं? आम्ही कचऱ्यात सोनं असतं असं मी म्हटलं नाही. मी असं म्हणते की कचरा म्हणजे निरुपयोगी वस्तू असं आपण जे मानतो तर तसं नाही आहे. कचरा हा सुद्धा उपयोगी होऊ शकतो, आपण त्याच्याकडे कसं बघतो, म्हणजे हा खरं वृत्तीमध्ये बदल हवा आहे. आणि मुख्यतः म्हणजे उदाहरणार्थ अगदी साधं म्हणायचं तर आपण जेव्हा भाजी चिरतो तेव्हा ती जोपर्यंत आपण नीट करत असतो आणि ओट्यावर ठेवतो तोपर्यंत तो काही आपल्याला कचरा वाटत नाही, पण ती टोपलीत टाकली की तो कचरा होऊन जातो. आणि पण ह्याच ओल्या कचऱ्यापासून म्हणजे आपल्या देशात जवळजवळ 1 लाख टन कचरा, ओला कचरा रोज निर्माण होतो. बापरे. आणि त्याचं खत होऊ शकतं, सगळ्याच होऊ शकतं असं नाही, पण बऱ्यापैकी त्याचं खत होऊ शकतं. आणि त्याच्या जवळजवळ 1/3 इतका कोरडा कचरा तयार होतो, आणि ह्याच्यापासून सुद्धा निर्णय वस्तू पुन्हा बनू शकतात. 15-15% कचरा हा म्हणजे जो पर्यावरण स्नेही नाही असा कचरा डम्पिंगला जाऊ शकतो. तर ह्या सगळ्याचं आपण कसं काय व्यवस्थापन करतो हा खरा महत्वाचा प्रश्न आहे, आणि त्याच्याकडे आपण जरा बारकाईने बघितलं पाहिजे. कारण तो प्रश्न गुंतागुंतीचा आहे, पण त्याचं जे उत्तर आहे ते जरा सोपं आहे. अच्छा. म्हणजे प्रश्न जरी गुंतागुंतीचा असला तरी उत्तर आपल्याला सहज त्याचं मिळू शकतं. म्हणजे आता तुम्ही जी ही टक्केवारी सांगितली त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो का की 80% आपण पुन्हा त्याचा वापर करू शकतो? म्हणजे जवळजवळ शून्य कचरा जी संकल्पना आहे ती आपण साध्य करू शकतो. हो, शून्य कचरा म्हणजे कचऱ्याचा कचरा नाहीसा करणं नाही, तर कचरा कमी करणं. म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाच्या ज्या 3 घोषणा आहेत, कचरा कमी करा, त्याचा पुन्हा उपयोग करा आणि पुनर्चक्रांकन करा, ह्या 3 घोषणा आहेत. आम्ही त्याच्यात एक चौथी घोषणा म्हणजे चौथा आर, त्याला आर म्हणतात, रिड्यूस रिसायकल रियूज, चौथा आर आहे जबाबदारीचा, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीचा. आपण जर त्या कचऱ्याकडे जबाबदारीने एक जबाबदार नागरिक म्हणून पाहिलं तर निश्चितच त्याचा आपण चांगला वापर करू शकतो, आणि त्या म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा नाश होणार नाही हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी, हा जो चौथा आर तुम्ही म्हणताय त्याच्याबद्दल जरा थोडस सविस्तर सांगा, कारण असं वाटतं की तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय. नाही, नागरिक शास्त्रात आपण जबाबदारी शिकतो परंतु नंतर विसरतो, म्हणजे ती शाळेपुरतीच मर्यादित राहते पुष्कळदा. असं आहे की जबाबदारी सगळ्यांची आहे, सर्व नागरिकांची आहे, कचरा निर्माण करणाऱ्यांची आहे. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे की जसा पैसा वाढतो तसा कचरा वाढतो. म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं की तुमचा कचरा वाढतो, कारण तुमच्याकडे विविध वस्तू घेण्याची ताकद येते, म्हणजे सांपत्तिक परिस्थिती चांगली झाल्यावर. आणि मग तुम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी आणता त्याकडे बघण्याची तुमची दृष्टी पण बदलते. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला यूज अँड थ्रो ऍटिट्यूड म्हणतात की वापरा आणि फेकून द्या, फेकून द्या, ती आपली वृत्ती एक तयार होते. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचबरोबर कचऱ्यामध्ये जे लोक काम करतात त्यांच्याविषयीची तुच्छता पण त्यातून निर्माण होते. आणि मुख्यतः कचऱ्यात काम करणारा हा जो सगळा समाज आहे हा सगळा दलित आहे मुख्यतः. तुम्हाला कोणी उच्च जातीचे लोक घाणीत काम करताना दिसणार नाहीत, ते कदाचित वरच्या पोस्टला असतील, पण खाली काम करणारे सगळे दलितच आहेत. कचरा वेचणाऱ्यांमध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत, तर त्यामुळे ती अॅटिट्यूड पण बदलण्याची गरज आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे ती जबाबदारी आपल्यावर आहे केवळ, कारण तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की माझ्या कचऱ्यात दुसऱ्या कोणीतरी हात का घालायचा, मीच तो वेगळा केला पाहिजे. बरोबर आहे. आणि जर मी 1 किलो कचरा वेगळा करू शकत नसले माझ्या घरातला, तर आज समजा मुंबईचं उदाहरण घेऊया, मुंबईमध्ये 8,000 टन कचरा
बांधकामाचा वेगळा, 8,000 टन ओला आणि कोरडा कचरा तयार होतो आणि तो आपण सगळा एकत्र करून डम्पिंगला पाठवतो, ह्याला कोण जबाबदार आहे? बरोबर. म्हणजे नगरपालिका आहे का नसेल वगैरे, पण नागरिक पण तितकेच जबाबदार आहेत. तर ही जबाबदारी कचरा निर्माण करणाऱ्यांची आहे आणि कचऱ्याचं डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट करणाऱ्यांची दोघांची आहे. आणि त्याचबरोबर ना, ज्या विविध वस्तूंचं उत्पादन होतं ते पर्यावरणस्नेही आहे की नाही हे पण पाहण्याची गरज आहे. आपण या सगळ्यावर आणखीन बोलणार आहोत पुढले काही भाग, आणि आजच्या भागामध्ये सुद्धा या अॅटिट्यूड बद्दल आणखीन सविस्तर बोलणार आहोत. पण आपले प्रेक्षक सुद्धा प्रश्नांच्या माध्यमातून सहभागी झालेत. पहिला प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव निर्मोही करंदीकर. ज्योती ते मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली गल्ली बोळात आपल्याला सगळीकडे खूप कचरा साठलेला दिसतो, तर एकूण किती कचरा साठतो आणि ह्या कचऱ्याचं पुढे काय होतं? गल्ली बोळात कचरा साठलेला दिसतो हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी त्याची आकडेवारी सुद्धा विचारली की एकूण तो किती असतो, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याचं पुढे होतं काय? असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये 1,00,000 टन ओला कचरा आणि साधारणतः कोरडा कचरा जवळजवळ 32 रोज 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 रोज. त्यामुळे हा जो एवढा कचरा जो प्रचंड तयार होतो तो कसा होतो, म्हणजे लोकांना असं वाटतं एवढा कसा होतो कचरा तयार, इतकं कसं तुम्ही एकदम 8,000 टन सांगता. तर खरं असं आहे की प्रत्येक कुटुंब कमीत कमी 1/2 किलो कचरा तरी ओला निर्माण करतं रोज. आणि जशी तुमची परिस्थिती बदलते म्हणजे आर्थिक, तसा तुमचा कोरडा कचरा वाढतो, कारण मग तुम्ही बाहेरनं जास्त वस्तू घेऊन येता. एक खूप वेगळा मुद्दा आपण इथे जोडतो आहोत ज्याचा विचार कधी आपण करत नाही की आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर आपण कचरा वाढवतो. ही गोष्ट बऱ्याच जणांना म्हणजे त्याचं आश्चर्य वाटेल. त्यांना वाटतं की वस्तीचे म्हणजे झोपडपट्ट्यामुळे घाण होते, मुळात घाण जे ज्यांच्याकडे पैसा जास्त ते जास्त कचरा निर्माण केल्यामुळे. फक्त काय होतं की त्यांच्या वस्त्या स्वच्छ असतात, कारण म्युन्सिपॅलिटी काटेकोर असते की तिथनं सगळा कचरा नीट घेऊन नेला जातो, पण पुन्हा तो डम्पिंग ग्राउंडवरच टाकला जातो. अच्छा. त्यामुळे हा कचरा तर होतं काय, तर आज तरी सगळ्या शहरांमध्ये सगळा कचरा डम्पिंग ग्राउंडवरच नेला जातो. मुंबईमध्ये 5 ते 10% सुद्धा कचऱ्याचं खत होत नाही. बरं, मग काय व्हायला पाहिजे त्याच्यावर बोलूया. नाही, काय व्हायला पाहिजे म्हणजे पुष्कळच गोष्टी व्हायला पाहिजेत, पण कचऱ्याचं खत व्हायला पाहिजे. नागरिकांनी पूर्वी आपल्या शहरामध्ये, त्यानंतर हळूहळू बंद म्हणजे त्याला त्याचं प्रोत्साहन बंद केलं गेलं, ते म्हणजे ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटचे गट होते आपल्या शहरामध्ये, आणि ते त्याला प्रगत परिसर व्यवस्थापन म्युन्सिपॅलिटीने स्वतः लोकांना एनकरेज करून केलेले ते गट होते. आणि हे गट सगळे आता म्हणजे फार थोडे अस्तित्वात आहेत त्यातले, आणि हे आपापल्या गल्लीतला कचरा आपल्या गल्लीतच त्याचं खत केलं पाहिजे अशा पद्धतीचं पद्धत म्हणजे म्युन्सिपॅलिटीने त्याला प्रोत्साहन दिलं होतं, तुम्हीच खतकुंड्या बांधा आणि तुम्ही खत करा. कोरडा कचरा हा खरं म्हणजे कचरा वेचक हे फार महत्वाचं काम करतात, आणि त्यांचं जे योगदान आहे शहराला ते कधीही विचारात घेतलं जात नाही. की ते सगळा कोरडा कचरा म्हणजे आपल्या कायदा जो आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की मल्टिपल हँडलिंग नको, म्हणजे जास्त वेळ हाताळायचा नाही, त्यामुळे त्या तो घेऊन डायरेक्ट रिसायकलिंगला पाठवतात स्वतःच्या डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन. म्हणजे म्युन्सिपॅलिटीचा वाहतुकीचा खर्च कमी करतो. मी जरा थोडंसं मुंबईचंच उदाहरण देते, कारण हे प्रचंड आहे. मुंबई कचऱ्याची सुद्धा राजधानी आहे आपल्या देशाची. तर 1,200 कोटी रुपये फक्त आपण वाहतुकीवर खर्च करतो, कचरा इकडून तिकडे नेणं, फक्त इकडून तिकडे नेणं, बाकी काही न करणं, फक्त इकडून तिकडे नेणं. तर हा वाहतुकीचा जो खर्च आहे हा जर अर्थात याच्यात फक्त ट्रकचा नाहीये, लोकांचे पगार वगैरे पण आहेत सगळे, पण एकूण वाहतुकीचा खर्च हा जर कचरा यातला जर 10% कचरा जरी कचरा वेचक उचलत असतील, एकूण जर 25-30% जो काही कोरडा कचरा आहे त्यातला सगळा उचलू शकत नाहीत ते, कारण मिक्स असतो कचरा, पण त्यातला तरी पण तो उचलतात तो 10% कचरा सुद्धा, त्याची जर किंमत काढली पण त्याला वाहतुकीचा खर्च किती होतो, तो 120 कोटी ते म्हणजे वाचवतात टॅक्स पेअरचे पैसे. आपण जे कर भरतो त्यातला पैसा ते वाचवतात, आणि त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतं? आपण म्हणू सहा त्यांना कचरा मिळतो, त्यांचं पोट भरतं, पण किती घाणीत काम करतं. बरोबर. तर हे घाणीत काम करणं हे आपण टाळता सहज टाळणं शक्य आहे की आपण ओला आणि कोरडा वेगळा करायचं. आपल्याच आपण स्तरावर जर हे सगळं केलं तर त्याचे जे पुढे सामाजिक परिणाम दिसून येतात ते सुद्धा आपल्याला थोडे कमी दिसतील भविष्यकाळात, आणि त्याचबद्दल आपण बोलणार आहोत यानंतरच्या भागांमध्ये. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव आशा गायकवाड. तुम्ही सांगता सर्व शहरामध्ये कचरा वाढत आहे, वाढलेला आहे,
टाकाऊतून टिकाऊ असा आपला उपक्रम करायचा आहे, परंतु कचऱ्याबद्दल आपण असं काही करू शकता का? टाकाऊतून टिकाऊ मला वाटतं फार तर कॉलेज स्तरापर्यंत होतं आणि मग नंतर त्याचा विसर पडतो असं वाटायला लागलं. तर टाकाऊतून टिकाऊ आपण कसं साध्य करू शकतो जर कचरा कमी करायचा असेल तर? काय काय करता येऊ शकतं त्या बाबतीत? खरं बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात, पण टाकाऊतनं टिकाऊ हे केवळ छंद या लेवलच राहिले आता. हो ऍक्च्युली आपल्याला ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. आणि टिकाऊ करणं म्हणजे काय? म्हणजे खत हा एक टिकाऊ झालं किंवा कोरडा कचरा हा त्याच्या पासून विविध वस्तू बनवल्या जातात. म्हणजे मी साधं उदाहरण देते की कागद घेऊया आपण, तर कागद एक टन कागद जर आपण रिसायकल केला तर 17 झाडं वाचतात. अरे वा, म्हणजे पर्यावरणाचा विचार केला तर 17 झाडं वाचतात, कारण झाडांपासूनच कागद केला जातो. बरोबर. पण जेवढा कागद पडतो डम्पिंग ग्राउंडवर त्यातला 60% सुद्धा कागद हा डम्पिंगवरच पडून असतो. 25-30% कागद जेमतेम रिसायकलिंगसाठी वापरला जातो. म्हणजे हा सगळा कागद खरं गेला तर झाडं वाचतील. हो बरोबर. तर तो कागद कुठे? तो डम्पिंगवर पडून असतो. हे त्यामुळे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा नाश असं मी म्हणू शकतो आपण त्याला, जो आपण आपल्या हाताने करतो. पण मग हे ऑफिस लेवलला आपण कसं करू शकतो? कारण कागद हा जास्तीत जास्त त्याचा उपयोग शाळांमध्ये होतो, कॉलेजेसमध्ये होतो, ऑफिसेसमध्ये होतो, तर आपण तिथे कशा पद्धतीने मग हे करू शकतो की तो आता रिसायकलिंगसाठी पाठवायचा आहे? काय करू शकतो तिकडे? एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की तो तुम्ही वेगळाच ठेवला पाहिजे, पहिली गोष्ट. कागद आणि प्लास्टिक आणि ओला करता कामा नाही. आणि तो ओला केला नाही एकदा की जसं रद्दी कसं आपण किती आपल्याला रद्दीचे पैसे मिळतात म्हणून आपण रद्दी किती छान वापरतो. रद्दीत टाकतो का आपण पाणी? रद्दी टाकतो का घाण कचऱ्याच्या डब्यात? नाही करत ना. तर म्हणजे त्याप्रमाणे कागद पण ठेवला पाहिजे. आणि कागद जर तो ठेवला आपण आणि तो वेगळा उचलला तर तो डायरेक्ट जाईल ना रिसायकलिंगला. अच्छा. तर तो मुद्दा. पण म्हणजे अशा संस्था आहेत की तुम्ही डायरेक्टली अप्रोच करू शकता की तुमच्याकडचा जो कागद असेल वापरलेला, अगदी एका साईडला वापरून दुसरा कोरा तो सुद्धा वापरून झाला, तर तुम्ही ते डायरेक्टली रिसायकलिंगला पाठवू शकता. अशा संस्था आहेत? अशा संस्था आता या क्षणी पुरेशा नाही आहेत, कारण ती व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आता सध्या आपण काय करतो हे बघा, ते त्या लेवल्स आपण समजून घेऊया. बरं. की तिथे प्रथम आपण काय करतो, प्रथम आपण घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी डस्टबिन मध्ये ते टाकतो, त्याच्यानंतर आपला झाडू ओला ते घेऊन जातो, मग म्युन्सिपॅलिटीची गाडी घेऊन जाते. आणि जर डस्टबिन मध्ये बाहेरच्या पडलं तर मग कचरा वेचक उचलते. पण मिक्स टाकलं ना की ते सगळं घाण होतं. बरोबर. म्हणजे त्याच्यावर ओला कचरा टाकला की तो ओला होतो. अगदी साधा तुम्ही कागद घेतला आणि त्याच्या जर चहाची पत्ती ज्याच्यात असते म्हणजे सॅचेट असली काही असेल गाळ असेल तर तो गेला की गेला ना तो कागद. अच्छा. मग हे जाणीवपूर्वक आपण तो सुका ठेवायचा, कोरडा ठेवायचा, तो वेगळा ठेवायचा आणि मग. पण मग हे सोसायटीज मध्ये सुद्धा करता येऊ शकतं? अर्थातच करता येऊ शकतं. हेच तर ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट मध्ये केलं गेलं होतं की कोरडा कचरा, अर्थात हा शिस्तीचा प्रश्न आहे. म्हणजे शून्य कचरा म्हणजे स्वयंशिस्त, हाताला वळण लावणं, विचार करणं कचऱ्याचा सर्वांगीण, आणि त्याच्यात तो विचार करून तो नीट ठेवणं हा खरा, नीट ठेवणं हा खरा सगळ्यात आहे. म्हणजे आपण रद्दी कशी ठेवतो तसा बाकीचा कचरा पण वेगळा ठेवायचा. ते अजिबात कठीण नाही आहे. म्हणजे लोक काय म्हणतात माहितीये का, की कशा आम्ही कुठे करू, आम्हाला कुठे वेळ आहे, वेगळा कसा करणार? तर वेगळा ठेवा ना. ठेवायला सुरुवात केली की वेगळा करतच लागणार नाही. एकदा जसं आपण नेहमीसाठी कचऱ्याच्या घरात मध्ये एक डबा असतो, तसं सुक्या कचऱ्यासाठी एक वेगळी जागा केली की हातालाच ती सवय लागेल की आपण तो कचरा तिथेच वेगळा ठेवत जाऊ. तुम्ही म्हणता तसं की हा शिस्तीचा आणि सवयीचा भाग आहे, मनाला माइंडसेट बदलायचा. नाही आणि काय आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ना आपली अॅटिट्यूड जी आहे, तुच्छता आहे आपल्याला या सगळ्याबद्दल. कोणतरी करेल दुसरं. म्हणजे आता जितके श्रीमंत घर असतात तितके ते आम्ही आमच्या बाईला सांगू, मग ती ऐकत नाही, मग आम्ही काय करू असं असतं. आणि जितक्या मोठ्या सोसायट्या ना तेवढ्या त्या आपसात भांडतात कंपोस्टची कुंडी कुठे करायची याच्याबद्दल. ती सेक्रेटरीच्या घराच्या मागे करा. वैयक्तिक जबाबदारी आणि सामाजिक भान या विषयावर बोलूया, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा भेट होईलच.
हे सगळं आता जे आपण बघितलं ब्रेक दरम्यान ते आपण सगळं टाळू शकतो जर आपण सामाजिक भान ठेवलं आणि कचरा ही आपली सुद्धा एक वैयक्तिक जबाबदारी आहे असं मानलं तर बरं आहे ना. आपण मगाचपासून ह्याच विषयावर बोलतोय. अॅटिट्यूड बद्दल आपण बोलत होतो, स्वयंशिस्तीबद्दल आपण बोलत होतो. या अॅटिट्यूड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एक तर असं आहे की ही माझी जबाबदारी नाही, हा एक आपला अॅटिट्यूड आहे. आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी येतात यात? नाही, एक तर यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेका ही अॅटिट्यूड ही पहिल्यांदा, म्हणजे त्याच्यावर आपण विचार नाही करत. आणि एखादी गोष्ट घेताना ह्याच्या सगळ्याचं पॅकेजिंग, याचा मला गरज, याची मला गरज आहे का, ते पण आपण विचार करत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नॉट इन माय बॅकयार्ड, म्हणजे त्याला निंबी अॅटिट्यूड असं म्हणतात, म्हणजे माझ्या अंगणात नको. हा म्हणजे माझ्या घरात तर नको, माझं घर तर फार स्वच्छ पाहिजे. ज्यांची घरं चक्काचक असतात त्यांच्या घरातला कचरा, त्यांचा जिना, त्यांचं आवार म्हणजे अंगण आणि त्यांचं कंपाऊंड गल्ली, ह्या सगळ्याबद्दल कदाचित ते जागरूक असतात. परंतु सार्वजनिक स्वच्छतेविषयी अत्यंत उदासीन असतात लोक. अगदी साधा आपण ट्रेननी जाताना शेंगा घेतल्या तर त्या शेंगा सीटच्या खाली टाकायच्या, फार फार तर कागदात टाकायच्या, पण कागद ट्रॅकमध्ये टाकायचा. म्हणजे तिथे लिहिलेलं असे भारतीय जनता की संपत्ती आहे, परंतु आपल्याला कुठे काय पर्व आहे? ट्रॅक मध्ये टाकलं तर मी किती लोकांना बोलताना ऐकले, ट्रॅक मध्ये टाकलं तर तुमचं काय जातं? गाडीत नका टाकू म्हणता बरोबर आहे की दबा घाण होतो, पण ट्रॅक, अरे पण ट्रॅक तुमतात ना, आणि ट्रॅक मधनं कोण काढणार? ते सगळं जे रेल्वेचे कामगार काम करतात त्यांना तर धोका नाही आहे का तो सगळं प्लास्टिक कागद सगळं? मुळात ती जागाच नाही ना आणि कचरा टाकण्याची, बरोबर आहे का? म्हणजे कचरा हा कचऱ्याच्या डब्यात गेला पाहिजे ना, ही सवय लावणं, ही अॅटिट्यूड हे करणं हे खूप महत्वाचं. आणि त्याचं मला वाटतं की खूपच महत्वाची ती अॅटिट्यूड आणि ती शिकवली पाहिजे शाळा कॉलेजेसपासून. आणखीन एक गोष्ट अशी की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, म्हणजे दृष्टीआड सृष्टी, मला दिसत नाहीये मला काय त्याचं, ही पण आहे ना अॅटिट्यूड. ते गाणं होतं ना मेरी मर्जी, तसं आहे. म्हणजे कुठेही मी टाकेन तुम्ही कोण मला विचारणार आहे, हा एक खूप मुद्दा त्याच्यात असतो. आणि शहरातल्या लोकांना, कुठल्याही शहरातल्या, डम्पिंग ग्राउंड माहीतच नसतं. बरोबर. आता ते मुळात आपलं ग्राउंड, बहुतेक ठिकाणी ग्राउंड न राहता डोंगर झालेत. म्हणजे मी नेहमी म्हणते की मुंबई हे सिमेंट काँक्रीटचं जंगल आहे, त्याच्यामध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत आणि अतिशय सुंदर गटार आहे मिठी नदी नावाचं. त्यामुळे म्हणजे आपल्याला नदी आहे, म्हणजे इतकं सुंदर आपला वारसा आहे सगळा, तो न हे करता आपण तो जतन तर करतच नाही, पण तो आणखीन घाण कसा करू? आणि मग आपण पुढच्या पिढीला, म्हणजे हे काही तुम्ही हे काही म्युन्सिपॅलिटीसाठी करणार नाही आहात, हे तुमच्या पुढच्या पिढीला हे शहर तुम्ही कसं चांगलं देणार आहात, हा त्याचा मुख्य प्रश्न आहे. आणि आपण म्हणतो तसं की काही काही सवयी किंवा काही काही गोष्टी ह्या पुढल्या पिढीकडे आपोआप जात असतात, तसं आपलं शहर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, ही गोष्ट सुद्धा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव ऋषाली दामले. ज्योतिताई, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं नियोजन आपण कसं करायचं? घरामध्ये तुम्ही म्हणताय तसं की रोज कमीत कमी अर्धा किलो ओला कचरा आपल्या तयार होत असतो आणि सुका सुद्धा असतो, त्याचं नियोजन कसं करायचं घरातल्या घरात? पहिली गोष्ट म्हणजे कचरा वेगळा ठेवायचा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अनेक गृहिणी ज्यातनं पैसा मिळतो असा कचरा वेगळा ठेवतात, म्हणजे दुधाच्या पिशव्या. तुम्ही जर अनेक घरात बघितलं तर टाइल्स वर त्या दुधाच्या पिशव्या धुवून अशा उलट्या करून ठेवलेल्या असतात. त्याचं कारण काय माहितीये का, की जर तुम्ही त्या घाणीत टाकल्या तर त्याचा मिक्स प्लास्टिकमध्ये 7-8 रुपये किलोचा सुद्धा भाव मिळत नाही, पण जर तुम्ही त्या कोरडा हे करून घेतला तर त्या येणाऱ्या बायका तुमच्या दारात येतात. हल्ली त्यांना लसूणवाल्या बायका म्हणतात, त्या तुम्हाला त्याच्या बदल्यात लसूण देतात किंवा कधी गाजर देतात किंवा कधी सीझनल असतं ते. पिशव्या घेऊन त्या पिशव्या रिसायकलिंगला जातात. अच्छा, डायरेक्ट. नाही, खरं सांगू का की सगळा कचरा तो जर स्वच्छ ठेवला आपण तर तो रिसायकलिंगला जातो जशी रद्दी जाते. मुळात ही संकल्पनाच किती छान आहे की कचरा सुद्धा स्वच्छ ठेवला तर त्याचा उपयोग होऊ शकतो आणि तो चांगला, म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी घाणीत काम करायला लागत नाही, मग ते म्युन्सिपॅलिटीचे कामगार असोत, त्या ट्रकवर जाणारे किंवा त्याच्यातनं हात काढून काढणाऱ्या कचरा वेचक स्त्री असोत. मला नेहमी असं वाटतं उलट की सगळ्यांनी जर कचरा स्वच्छ ठेवला तर कचरा वेचक कदाचित बेकार होतील, कारण रस्त्यात कचरा पडला नाही तर त्यांना कुठून कचरा मिळणार? तर आपण त्यांना देऊ शकतो ना. अनेक लोक आम्हाला विचारतात की आम्ही कोणाला देणार, मग आमचा झाडूवाला एकत्र करतो. मग त्या झाडूवाल्याला तुम्ही स्ट्रिक्टली विचारलं पाहिजे की तू एकत्र करणार आहेस का? तुमच्या गल्लीमध्ये असते ना कचरा वेचक,
बरोबर, तुम्हाला सगळे लोक माहिती असतात, गल्लीत येणारे भाजीवाले माहिती असतात, मासेवाले माहिती असतात, लॉन्ड्री अमके, कचरा वेचक माहित नसते कोण आहे ती, कारण तुमचं लक्षच नसतं, ती अनॉनिमस आहे आणि अदृश्य. असा फार मोठा अदृश्य वर्कफोर्स आपल्या सगळ्या शहरांमध्ये काम करत असतो आणि त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यांना हा दिला पाहिजे. लागलीच लोक विचारतात, म्हणजे मध्यम वर्ग जो आहे आता, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्यावरचा वर्ग, ह्यांना या कशाची पर्वा नाही आता. त्यामुळे त्यांना सांगितलं ना की तुम्ही जरा कचरा वेचकल द्या ना, तिला काही नोकरी नाहीये, या कचऱ्यावर पोट भरते, की ते विचारतात मग ती आम्हाला काय देईल, म्हणजे जसं रद्दी दुधाची पिशवी याच्यातनं, तर तो सेलेबल ती स्वच्छता देणार आहे तुम्हाला, तुमच्या घरातला कचरा ती घेऊन जाणार, तुमच्या राष्ट्रीय संपत्तीचा नाश होतोय तो ती हे करणार. पर्यावरण म्हणजे एकूण कचऱ्यात काम करणारे सगळे लोक पर्यावरणाचं इतकं उत्तम काम करतात, कारण त्यामुळे हा मिथेन आहे जो मिथेन वायू जो आहे, तो मिथेन वायू हा निर्माण होत नाही, त्याचं खत होतं आणि ते खत होऊन ते आपल्याला पुन्हा आपल्याच जमिनीला, जिथे ज्या जमिनीला खताची, नैसर्गिक खताची नाही ऑर्गॅनिक कंपोस्टची खूप गरज आहे, ते पण आपण देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण इतक्या दृष्टीआड करतो. बरोबर. आणि कशातनं काहीतरी नेहमीच मिळेल अशी अपेक्षा न ठेवता एक नागरिक म्हणून आपला परिसर आणि एकंदरीत आपला देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, त्याच्यामुळे हात छोट्याशा गोष्टीतनं पुढाकार घ्यायला काहीच हरकत नाही, नाही का? यानंतरचा प्रश्न कुठला आहे आपण ते लगेच बघणार आहोत. नमस्कार, मी अनिता पाटील. ज्योतिताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की रोज सकाळी झाडणे, रस्ता साफ करणे, त्याच्यावरचा कचरा उचलणे हे म्युनिसिपालिटीची जबाबदारी आहे ना, मग लोकांचा त्यामध्ये काय सहभाग असायला हवा? ती जबाबदारी तर म्युनिसिपालिटीची आहे, मग लोकांचा सहभाग काय असला पाहिजे? तर कचरा न करण्याचा नाही, कचरा न करण्याचा असा, पण कचरा होणार, कचरा शून्य कचरा म्हणजे कचरा निर्माण न करणं असा अर्थ नाही, कचरा होणारच, फक्त तो कशा पद्धतीने आपण टाकतो हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्युनिसिपालिटीची खरोखर खूपच जबाबदारी आहे, फक्त लोकांची पण आहे, म्हणजे खरं लोकसहभाग असला तर म्युनिसिपालिटीची जबाबदारी त्या मनाने हलकी होते थोडीशी. आता उदाहरणार्थ मी एक सांगते की जे 2000 साली आपल्या पोल्युशन कंट्रोल बोर्डाने जे रूल्स आणले, तर ती जी नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे की म्युनिसिपालिटीने कशा पद्धतीने कचरा लोकांनी वेगळा केलेला वेगळा गोळा केला पाहिजे, याला खूप महत्व आहे, कारण लोकांनी जर वेगळा केला आणि तुम्ही एकत्र केला तर त्याला काहीच अर्थ नाही, तर तो वेगळा आणि त्याच्यासाठी वेगवेगळा, म्हणजे उदाहरणार्थ हॉटेलचा कचरा वगैरे वेगळा उचलला पाहिजे, भाजी मंडईचा वेगळा उचलला पाहिजे आणि मग त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. आणि हे जे सगळे त्यातले जे आलेले आहेत नियम, या नियमांचं काटेकोर पालन केलं पाहिजे आणि लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे की त्यांनी कचरा उचलला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना इन्सेंटिव्ह द्या. काही शहरांमध्ये आहेत, आता पुण्यात आणि ठाण्यामध्ये 5% रिबेट आहे प्रॉपर्टीवर, मालमत्ता करावर तुम्हाला सवलत दिलेली आहे की तुम्ही हे केलं पाहिजे. आणि त्या म्हणजे लोकांनी, मग तो कधी आहे, तर लोकांनी कचरा वेगळा केला आणि त्यांच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी कचरा कमी केला, कारण तेवढं मगाशी बघितल्याप्रमाणे वाहतुकीचा खर्च कमी होतो ना. पण ह्या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशनचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे ना. म्हणजे होतं कसं की हे नियम केले जातात, ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा हे सांगितलं जातं, पण जे कचरा गोळा करायला ऍक्च्युअल जी व्यक्ती येते तिचं सुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात तिला ते शिक्षण देणं फार गरजेचं असं नाही वाटत तुम्हाला? आहे ना, म्हणजे लोकशिक्षणाची सगळ्यात जास्त गरज आहे आणि तेच आपण करतोय ना आता. बरोबर. पण हे जास्त जास्त शाळा कॉलेजेसपासून आणि सोसायट्यांमध्ये जाऊन केलं पाहिजे. मला तर नेहमी लोक विचारतात, तर उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर पुणे शहरात कचरा वेचकांच्या कोऑपरेटिव्हला घरातनं कचरा गोळा करण्याचं काम केलं, म्हणजे सोसायटीच्या दारातनं वगैरे असं. आता ते केल्यावर ते काय करतात की ते कोरडा कचरा घेऊन जातात आणि ओला कचरा हा म्युनिसिपालिटीच्या गाडीत टाकतात, पण मग म्युनिसिपालिटी तो प्रोसेसिंगला घेऊन जाते. तर याच्यामध्ये काय होतं की तो म्युनिसिपालिटीकडे कचरा गेला, म्युनिसिपालिटी मग तो प्रोसेसिंगला नेलाच पाहिजे म्युनिसिपालिटीने, आणि ओला कचरा असल्यामुळे कुठल्याही म्युनिसिपालिटीचं काम कमी होतं. मग लोक विचारतात की असं जर कचरा वेचकांना घेतलं तर म्युनिसिपालिटीचे कामगार काय काम करणार? पण त्यांना खूप काम आहे. आणि उदाहरणार्थ आता जे आपण बोलतोय सगळं हे लोकशिक्षणाचं काम, तो कचरा वेगळा केलाय की नाही बघायचं काम, त्याच्यानंतर जसते झाडणं वगैरे, म्हणजे नेहमीच लोकसंख्या वाढते आणि कामगार कमी असतात आणि त्याच्यावर पण खूप ताण पडतो, त्यांनाही खूप घाणीत काम करावं लागतं.
ह्या योजनेमुळे कोरडा कचरा जर घेऊन गेल्याने ओला कचरा प्रोसेसिंगला गेला तर त्यांचंही काम कमी होतं. तेव्हा खरं हे विनविन म्हणता येईल असं आहे, परंतु त्याच्यात ते सगळ्या यंत्रणेमध्ये बदल करण्याची खूप आवश्यकता आहे त्यासाठी. आणखी एक गोष्ट असं विचारायची तुम्हाला की ह्या सगळ्यामुळे अगदी आपण जर खूप दूरचा विचार केला तर आपली लोकसंख्या खूप जास्त आहे आपल्या देशाची, हे तर आता माहितीच आहे, त्यामुळे होणारा कचरा सुद्धा खूप जास्त आहे, त्याचं जर आपण नीट व्यवस्थापन केलं तर त्याचा आपल्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, देशाच्या उत्पन्नावर, हा जर आपण चांगल्या पद्धतीने वापरला. म्हणजे संपत्ती आहे असं मी म्हणते ते उगीच नाही. एक तर ह्याला हरित नोकऱ्या असं म्हणतात, म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारावर ग्रीन जॉब्स असं जे आपण म्हणतो ना ते तयार होतील. अच्छा, त्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे ग्रीन जॉब्स. आणि हे म्हणजे कशामध्ये होतील हे, तर आता आपण जसं बघितलं की कचरा स्वच्छ ठेवला तर रिसायकलिंगचे कारखाने चांगले चालतील. आणि ते रिसायकलिंगचे म्हणजे नुसतं त्याच्यात नाही, कचऱ्याचा जो मोठा उद्योग आहे त्याच्यात अनेक लोक काम करतात, ह्या सगळ्या साखळीला चांगलं काम मिळेल. आणि जर म्हणजे घाण कचरा असेल तर तो साफ करण्याचं एक काम त्या कारखान्यात असतं, ते थोडं कमी होईल आणि अनेक वस्तू निर्माण होतील ना त्यातून. बरोबर. वेगवेगळ्या वस्तू ह्या प्लास्टिकपासून, कागदापासून, जसं कागदापासून पुन्हा कागद होतो, खोकी होतात, हे सगळं जे होतं, तर त्या सगळ्यासाठी म्हणजे हा जो सगळा उद्योग आहे, मगाशी मी म्हटलं की जेमतेम 30% कागद हा उचलला जातो, तो जर 60% डम्पिंग ग्राउंड वर गेला तर तो 60% तो कागद करण्यासाठी कारखाने काढावे लागतील ना. बरोबर. आणि तो कागद तयार होईल तेवढा. म्हणजे एकीकडे तुम्ही जसं म्हणताय की कदाचित जर सगळं स्वच्छ झालं तर नोकऱ्या कमी मिळतील, पण दुसरीकडे ग्रीन जॉब्स नावाचे आणखीन एक आपण म्हणूयात एक सेक्टर तिकडे ओपन होण्याची शक्यता खूप. खत करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे, म्हणजे लोकांना जी भीती वाटते ना माशा होतील, डास होतील, तर ते कौशल्याचं काम आहे. ते नीट करण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग दिलं पाहिजे ना, ते कसं करायचं घरी कसं करू शकतो आपण. घरचा जो रोजचा जो ओला कचरा आहे त्याचा आपण खत घरच्या घरी करायचं असेल तर कसं करू शकतो. त्याला बादली घ्यावी लागते आणि त्या बादलीमध्ये वेगवेगळे स्तर द्यावे लागतात आणि त्याच्यात जर तुम्ही तुमचा कचरा घातलात, कारण खूपदा मी असं बघितलं की अनेक सोसायट्यांमध्ये आपसात खूप भांडणं असतात कुठे करायचं, पण तुम्ही आपल्या घरात करू शकता ना. म्हणजे हे तरी लोकांना हौस असते, लोक कुंड्या लावतात, लोक झाडं रोपं लावतात चांगली आणि त्यांना त्याच्यासाठी खत लागतं, खत तर लागतंच, पण ते चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्यात इतर काही टाकाल विषारी जे काही घातक आपण म्हणतो ते त्याच्यात जायला नको, नाहीतर ते झाडामध्ये जातं. बरोबर. हा महत्वाचा. पण मग त्याचं सुद्धा प्रशिक्षण मिळतं की कोणतं विषारी आहे कोणतं नाही, म्हणजे सालं वगैरे असतात ती डिरेक्टली तुम्ही टाकू शकता, पण कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या त्याच्यामध्ये. नाही, अगदी सुरुवातीला जी बादली तुम्ही स्वतःची तयार करता त्याच्यात तुम्हाला ज्याला आपण काय म्हणतो प्रथम सुरुवातीपासूनच नॉनव्हेज टाकायचं नाही, ते जरा होऊ देतेच, कल्चर जमा झालं की हळूहळू टाकायचं, म्हणजे घाई करून काही करायचं नाही आणि बारीक करायचं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही याच्यात होते म्हणून मोठ्या मोठ्या कलिंगडाच्या फोडी टाकल्यात, ते खाऊन ते असतात ना मोठ्या हिरव्या फोडी, त्या टाकल्यात तर ते खराबच होईल ना, कारण तेवढं त्याची कपॅसिटी नसेल, तर बारीक तुकडे घ्यावी लागणार. पण खरं फार नाही, पाच ते मिनिटं रोज जरी घालवली आता लोकांना आम्हाला कुठे वेळ आहे, आम्हाला कुठे वेळ काढता येतो. म्हणजे जसं आपण भाजीचे तुकडे किंवा असं फोडी करतो त्याचबरोबर जर कचऱ्याचे पण छोटे छोटे तुकडे करून टाकले त्याच्यामध्ये तर ते 5 मिनिटांचं काम आहे. कुठलाही कुठेही अगदी खत जरी करायला टाकलं तरी फ्लॉवरचा एवढा मोठा मागचा जो गड्डा असतो किंवा कोबीचा पण एवढा मोठा गड्डा टाकतो, त्याला वेळ लागतो मग व्हायला. इतकं तुम्ही बारीक कराल तेवढं ते होतं. आणि मग आपल्या घरात सुद्धा आपण कमीत कमी कचरा अशा पद्धतीचा एक छानसा उपक्रम करू शकतो. यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते लगेचच बघूया. नमस्कार, माझं नाव मच्छिंद राजगुरु. आता सध्या होत असं झालेलं आहे की सर्वीकडे वस्त्या वाढत चाललेल्या आहेत, त्यामुळे कचऱ्याची मैदान जी आहेत ती सर्व वस्त्यांजवळ येत चालेल, तर याच्यावरती काय उपाय करावा लागेल. पूर्वी एक असं होतं की वस्ती जिथे असेल त्याच्या टोकाला आपण कुठेतरी नेऊन कचरा टाकायचा. आता वस्तीच इतकी वाढत चाललेली आहे एकंदरीत, तर की तो कचरा आता आपल्यामध्ये यायला लागला, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ही समस्या कशी सोडवायची. त्याच्याबद्दल तर केवढी तरी भांडणं चालतात, म्हणजे मुलुंडचे डम्पिंग ग्राउंड म्हणणं, मुंबई आणि ठाणे यांच्यावर वाद चालू आहेत. पुण्याला तर देवाची उरळी मधल्या ग्रामस्थांनी पूर्ण नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या वस्तीत तुम्ही कचरा टाकायचाच नाही आमच्या गावामध्ये, आणि त्यामुळे पुण्यात फार मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण सगळ्या पुण्याच्या रस्त्यांवर कचरा यायला लागला, कारण कुठे न्यायचा, न्यायला जागाच नव्हती. बरोबर आहे. तर मुळात हे प्रश्न होणारच आहेत सगळीकडे, कारण सगळीकडची जी कचऱ्याची म्हणजे त्याला डम्पिंग ग्राउंड म्हणतो आपण, कचरा मैदान म्हणूया आपण त्याला, बरोबर उकिरडे खरे ते, तर ते सगळे भरून चाललेत आता.
आणि ते भरून आणि जागेला सोन्याची किंमत आली आहे, त्यामुळे कोणालाही ती जागा म्हणजे तशी नको गेल्यासारखी आणि तो प्रश्न आहेच मोठा. पूर्वी काय करायचं, पूर्वी सगळा कचरा समुद्रात टाकायचे, आता इव्हन बांधकामाचा कचरा आहे की नाही तो पूर्वी समुद्रात टाकायचे आणि तो भराव टाकून ती मुंबई अशीच झाली ना, नरिमन पॉइंट सगळं भराव टाकून झालेली आहे बरोबर. पण नंतर हायकोर्टाने त्याच्यावर बंदी आणली की नाही टाकायचं, त्यामुळे तो पण आता डम्पिंगवर जातो आणि त्यामुळे आणखीन वाढायला लागला. म्हणजे रोज 2000 टन बांधकामाचा कचरा डम्पिंगवरून जातो मुंबईमध्ये, इतर ठिकाणी जातो जसं बांधकाम चालू होतं तसं. तर त्याच्यावर सुद्धा उपाय आहे, बांधकामाच्या कचऱ्याचं सुद्धा पुन्हा विटा आणि हे करता येतं. अच्छा, त्याचे डिव्हायडर्स करता येतात, ते घर बांधताना सुद्धा कदाचित, पण ते छोटी घरं बांधताना, मोठं माहित नाही मला, पण जे मी ऐकले त्याच्याप्रमाणे ती टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे हुडकोकडे, तर ते पण केलं पाहिजे ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिकडे तुम्हाला उत्तर आहे, उत्तर आहे, फक्त आपण ते शोधण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कचरा कोणत्या कोणत्या प्रकारचा मुळात हा कचरा असतो आणि त्याचे दुष्परिणाम कोणते कोणते होऊ शकतात थोडक्यात सांग. नाही, कोरडा आणि ओला कचरा हे तर आपण बघितलं, पण त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा कचरा असतो, ई वेस्ट ज्याला आपण म्हणू, इलेक्ट्रॉनिक वेस्ट तो असतो. त्याच्यानंतर आपल्याला गटारातला जो कचरा जो बाहेर काढून ठेवलेला असतो तो विषारी असतो, तो पण असतो, त्याचा काही उपयोग नाही, त्याचा काही उपयोग बांधकामाचा कचरा असतो. अच्छा. आणि तसा मग बाहेरचा सार्वजनिक कचऱ्यामध्ये भाजी मंडईचा कचरा, मासळी मार्केट किंवा मटन मार्केट वगैरे इथला एक कचरा असतो, कोंबड्यांचं मार्केट वगैरे असेल तिथे तोही कचरा असतो, पिसं असतात, आणि हा सगळा वेगळाच आणला पाहिजे आणि वेगळा ट्रीट केला पाहिजे. पण मग त्याचे दुष्परिणाम कोणते कोणते होऊ शकतात? दुष्परिणाम हे इलेक्ट्रॉनिक वेस्टचे होऊ शकतात आणि हॉस्पिटल वेस्टचे. म्हणजे इस्पितळातली जी वेस्ट आहे आणि आता जे बॅटरीचे सेल्स आहेत, आपल्याकडे आपण इतकी इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे वापरायला लागलोय की आपण सारखे बॅटरी सेल्स वापरतो आणि ते कचऱ्यात टाकतो. आता ह्याच्यामध्ये जी विषारी द्रव्ये आहेत ती त्या कचऱ्यात पाझरतात, म्हणून मिक्स वेस्टचं खत नाही करायचं, कारण त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग तुम्ही ह्या ज्या सगळ्या बॅटरीज वगैरे असतात त्या एकत्र गोळा वेगळ्या करायच्या आणि मग त्याची विल्हेवाट कशी लावायची? आपल्याकडे ना यासाठी कुठलीच यंत्रणा नाही, पण जर तुम्ही परदेशात गेला तर तिथे बॅटरी घेण्यासाठी वेगळ्या बॉक्सेस ठेवलेले असतात की फक्त त्याच्यात बॅटरी टाकायची. आणि ज्याला बायबॅक म्हणतात किंवा तो मोठा आहे त्याच्यावर नंतर बोलू आपण, एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी ईपीआर म्हणतात, ईपीआर खूप कडक आहे तिथे आणि त्यामुळे उत्पादकांवर जबाबदारी येते, वाढीव जबाबदारी की नंतर जे तुम्ही विल्हेवाट लावणार त्या विल्हेवाटीची जबाबदारी पण त्या उत्पादकांवर, पुढे काय करणार ते आधी सांगा आणि मग नवीन प्रोड्यूस करा. हो नाही, ते आधी सांगा असं नाही, त्याची जबाबदारी त्यांच्या असते, म्हणजे त्यांच्या किमतीमध्ये ती किंमत घातलेली असते विल्हेवाटीची सुद्धा, किंवा त्यांनी ते परत घ्यायचं असतं, म्हणजे कार्स गाड्या त्याच्यानंतर हे बॅटरीचे सगळे आहेत ते, त्याच्यानंतर रंग अनेक गोष्टी या त्यांना परत घ्याव्या लागतात. बर बर बर. आपल्याकडे आता ती सोय नाही, पण निदान आपण एक करू शकतो की ते वेगळं तरी निदान ठेवू शकतो. संकल्पना आहे, जपानमध्ये वगैरे 24 भागामध्ये कचरा तुम्हाला द्यावा लागतो, ते प्रचंड मोठं काम आहे. याच्यामध्ये काच वगैरे इतर सगळ्या युरोप वगैरे सगळीकडे तुम्हाला 6 भागात कचरा वेगळा ठेवा, नागरिकांनी स्वतः करायचा करायचं, त्यांना दंड होतो. शिवाय रोज नाही कचरा येत उचलायला कोणी, तुम्हाला वार वाटून दिलेले असतात, काच आज जाईल, हे आज जाईल, हे परवा जाईल असं असतं, आणि ते जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला दंड होतो आणि ते तुमचा कचरा उचलत नाहीत. हा खूप म्हणजे ह्याच्यामध्ये खूप, अर्थात तिथे लोकसंख्या कमी आहे त्यामुळे मॉनिटरिंग पण सहज शक्य आहे, पण आहे, पण आपल्याकडे अशक्य नाही आहे. पण आणि पूर्वी त्या देशांमध्ये पण अशीच परिस्थिती होती, त्याच्यात मग त्यांनी मात करून हे सगळं आणलेलं आहे. इच्छाशक्तीचा हा सगळा भाग आहे, राजकीय इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे, सगळीच नागरिकांची सुद्धा तितकीच महत्वाची आहे. शून्य कचरा ही जी एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात की शून्य कचरा म्हणजे कचरा अजिबात नाही असं नाही, मग नेमकं काय? शून्य कचरा म्हणजे जो रिसायकलिंग, म्हणजे जो कोरडा कचरा आहे तो त्या पुनर्निर्माणासाठी पाठवणं. खरं म्हणजे घरातल्या घरात खूप कचरा उपयोगी पण आणता येतो. उदाहरणार्थ मला आठवतं की 15-20 वर्षापूर्वी आपण ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याकडे यायच्या इतक्या चांगल्या असायच्या की मला आठवतं की आम्ही किती दिवस ती जपून अगदी पिशवी, जाडीची पिशवी ठेवून द्यायची अगदी आणि वापरली तर अगदी जपून वापरायची. कुठे चांगल्या कुठे गोष्टीसाठी जायचं असेल, समारंभाला जायचं असेल, तर त्यातल्या त्यात छान पिशवी घेऊन जायची वगैरे असं. बरोबर. मग त्यावेळेला आता काय होतं की इतक्या झाल्यात पिशव्या की त्याची पण आपल्याला काही फारशी परवा राहिलेली, तर ते आपण सगळं असं सहज फेकून द्यायला लागलंय. तर शून्य कचरा म्हणजे असं की कोरडा आणि ओला कचरा हा आपण वेगळा तर करायलाच पाहिजे, म्हणजे तो आला आणि त्याच्याबरोबर विषारी कचरा आहे ना, आज तरी हा उपाय नाही आहे की विषारी कचऱ्याचं काय करा. आपल्याकडे आपण ड्रोनच ठेवता ठेवता मारामार आहे, पण मग जो उरलेला कचरा आहे जसं मी म्हटलं बॅटरी किंवा इव्हन घरात सुद्धा आपण किती औषधं वापरतो, अनयूज मेडिसिन्स किती असतात, म्हणजे ज्या स्ट्रिप्स असतात एक्सपायरी गेलेल्या,
ह्या सगळ्या खरं म्हणजे त्या गोळ्या टाकून दिल्या पाहिजेत. ह्या सगळ्या शून्य कचरा अशाच टाकल्या तर कोणीतरी परत त्या वापरायची शक्यता असते. अनेक गोष्टी एक्सपायर झाल्या आपण सहजपणे टाकतो आणि ते दुसरं कोणी प्यायलं तर बरं आपल्याला लक्षातच येत नाही की डम्पिंगला गरीब अनेक जनता हिंडत असते. लहान मुलं किती डम्पिंगला, त्यातील सापडे कदाचित एक्सपायरी पण असू शकतं. बरोबर. तर शून्य कचरा म्हणजे जबाबदारीने वागणं आणि डम्पिंगला जाणारा कचरा शून्य करणं खरा असाय तरी पण तो तसा होणार नाही. कारण एक 10-15% विषारी कचरा जोपर्यंत सगळी प्रॉडक्ट्स ही पर्यावरण स्नेही होत नाहीत, सगळी उत्पादन तोपर्यंत शून्य कचरा अशक्य आहे. पण आत्ता निदान आपण जो घातक कचरा आहे तेवढाच तिकडे जाईल आणि 80% कचरा हा रिसायकलिंगला जाईल एवढे प्रयत्न केले तरी तो शून्य कचरा. तुम्ही जे म्हणता की पर्यावरण स्नेही आपल्याकडे प्रॉडक्ट अजून बनत नाही, मग ह्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे का की त्यांनी अशा पद्धतीच्या प्रॉडक्ट्सची जर मागणी वाढवली तर त्याचं उत्पादन वाढेल आणि मग आपण त्या एका काय म्हणा तुम्ही जी सांगताय आता गोष्ट तिथपर्यंत पोहोचू शकू. ही मानसिकता कशी बदलायची? नाही, मानसिकता म्हणजे लोकशिक्षणामुळेच मानसिकता बदलेल. जसं आता जंक फूड खाऊ नका असं आपण मुलांना सांगतो तसंच आहे ना ते की जी प्रॉडक्ट जंक मध्ये जातात ती वापरू नका. आणि काही काही लोक सोपे उपाय काढतात की मग इन्सिनरेटर लावा आणि सगळं जाळा. पण इन्सिनरेटर लावा म्हणजे त्यांना डायऑक्सिड निर्माण होतात. हा अनेकांना सोपा उपाय वाटतो की चला काय ना सगळा कचरा जाळून टाका आणि वीज निर्मिती करा, विजेची टंचाई आहेच. तर ते योग्य नाही. सोप्या सोप्या गोष्टी आहेत ना. रबर सुद्धा आपण म्हणतो की रबर पण जाळायचं नाही, त्याच्यामुळे सुद्धा विषारी वायू बाहेर पडतात. तर हे एकंदरीत सगळं बदललं. इव्हन आता थंडी सुरू होते तर सगळीकडे पानं जाळायला सुरुवात होईल ना, तर उष्णता निर्माण करण्यासाठी. ते काही ठिकाणी लोकांना वाटतं की आवश्यकच आहे, आम्ही दुसरं काय करणार. पण त्याच्यातून प्लास्टिक जळते का हे बघितलं पाहिजे. त्यामुळे आपल्या हातात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आपण जर टाळल्या तर हा कचरा कमी होईल आणि तो टाळता येण्यासारख्या संख्येमध्ये येऊ शकेल. शून्य कचरा जे आपल्याला म्हणायचं येते. आपण बोलणार आहोत याच विषयावर आणखी, पण एका ब्रेक नंतर. कचरा नव्हे कांचन या अंतर्गत आपण आज बोलतो आहोत आणि पुढले काही भाग सुद्धा त्याच्यावरच चर्चा करणार आहोत. ज्योती म्हापसेकर आपल्या बरोबर आहेत. खरं तर आपण त्यांना स्त्रीमुक्ती संघटना याच्याशी आपण जोडलेल्या नेहमी बघत असतो, पण कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि शून्य कचरा निर्मिती ह्यावर सुद्धा त्यांचं खूप मोठं काम आहे. कचरा वेचणाऱ्यांबरोबर तुम्ही काम करायला लागलात आणि मग तुम्हाला याचा आवाका कळला एकंदर या विषयाचा, त्याच्याबद्दल काय सांगाल? स्त्रीमुक्ती संघटना जवळजवळ 1990 सालापासून, म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना 1975 साली झाली, परंतु 1990 सालापासून आम्ही वस्त्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. तर हे काम करताना कचरा वेचक बायका ह्या आमच्या नजरेला आल्या. आल्या म्हणजे काय, खरं तर आम्ही नाही, दुसरं काय त्याच्यामध्ये की त्यांची घरं काय माहीत नसतात ना. बरोबर. ते कुठे जातात काय करतात हे काही माहीत नसतं. आणि तुम्ही म्हणतात असं की तो जो एक गट आहे तो आपण बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्षित उपेक्षित वंचित. वस्त्यांमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे लोक, वेगळ्या स्तरातले लोक राहतात. तसं हा सगळ्यात खालचा स्तर आहे. आणि काही कारणाने जेव्हा आमचा त्यांचा परिचय झाला तेव्हा असं लक्षात आलं की या बायका यांचं राहणीमान यांचं सगळं हे इतकं वेगळं आहे आणि खऱ्या अर्थाने उपेक्षित. बहुतेक निम्म्याच्या आसपास बायका दारुड्यांवरच्या बायका होत्या किंवा विधवा होत्या किंवा परितक्त्या होत्या बऱ्याचशा. आणि ह्या सगळ्या स्थलांतरित आहेत, म्हणजे मराठी बायका ज्या मुख्यतः आहेत ह्या मराठवाड्यातनं आलेल्या आहेत. आणि ह्या दुष्काळात म्हणजे नाईलाजाने हे काम करणं 72 साली आणि सगळ्या निरक्षर बहुतेक 80-90% पर्यंत बायका शाळेतच गेलेल्या नाहीत किंवा गेल्या असल्या तर तिसरी चौथीत बाहेर पडलेल्या. मग जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर काम करायचं असं ठरवलं तेव्हा आम्हाला पण कचरा म्हणजे काय माहित नव्हतं. आपण यांना मदत करूया, मग यांची आरोग्य शिबिर करूया, यांची मुलं शाळेत जावीत म्हणून मदत करूया, बचत गट बांधूया. बचत गटांना आम्हाला तेव्हा अनुभव नव्हता, बचत गट बांधूया. कारण या बायका सतत सावकाराच्या जाळ्यात सापडलेल्या असतात. कारण आज कसं आहे की हातावर पोट आहे. आज कचरा गोळा केला 50 रुपये मिळाले तेव्हाच तसंच होतं. आणि
उद्या कदाचित खूप पाऊस पडला किंवा कुठे गल्लीत मारामारी झाली किंवा कुठे जाता नाही आलं, घरात कोणी आजारी आहे, ते एकही पैसा नाही. मग त्या दिवशी उपाशी मारायचं का काटेवाल्याकडनं उधार पैसे घ्यायचे किंवा गल्लीतल्या सावकाराकडनं पैसे घ्यायचे आणि मग त्या दिवसात तो दिवस ढकलायचा. चूल पेटण्यावर सगळं म्हणजे अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हा हे आम्ही सगळी परिस्थिती बघितली आणि आधी बचत गट केल्यावर मग असं लक्षात आलं की नुसतं हे काम करून काहीच होणार नाही, आपल्याला कचऱ्यात लक्ष घातलं पाहिजे. स्त्रीमुक्ती संघटनेचं एक थोडंसं वैशिष्ट्य आहे की आम्ही कुठलाही प्रश्न घेतला की त्याच्या अगदी खोलात जाऊन त्याचा अभ्यास करतो आणि विचार करतो. त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये जाऊन हा कचरा म्हणजे काय, प्रथम डम्पिंग ग्राउंड बघितलं, मग कचरा आपला घरातला तरी आपला कुठे जातो, काय जातो, त्याचं काय होतं, मग याचं काय करता येईल आणि ह्यांना काही व्हॅल्यू एडिशन त्यांच्या कामामध्ये देता येईल का. कारण मैलोनमैल चालतात ना बायका डोक्यावर ओझं घेऊन, त्याची आजारपण इतके त्यांची आणि फसवणूक पण खूप आहे याच्यामध्ये आणि एकूणच जे अंधश्रद्धा आहे अनेक गोष्टी म्हणजे तर तो वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर तो लढा आणि मुख्यतः म्युन्सिपॅलिटीशी चर्चा करायला पाहिजे कारण ते मुख्य कचऱ्याशी संबंधित आहे. ती त्यांची पहिली हे आहे की जबाबदारी आहे की कचरा कचऱ्याची विल्हेवाट लावणं. तर मग त्यामुळे या सगळ्या पातळ्यांवर मग आम्ही काम करायला लागलो आणि मग त्या कचरा वेचक बायकांना आम्ही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांना आम्ही परिसर भगिनी म्हणतो आता, कचरा वेचणाऱ्या नेत्या स्वच्छता करणाऱ्या, आपल्याकडचा कचरा त्या उचलून घेऊन जातात आणि त्यामुळे जी काही त्यांचं जे योगदान आहे शहराला ते शहरात, त्यामुळे लोकांना सुद्धा यांचं काम महत्वाचं हे पटवून सांगण्याची आवश्यकता होती. तेही करायला सुरुवात केली, शाळांमधनं कार्यक्रम करायला सुरुवात केली, कॉलेजेसमधनं कार्यक्रम करायला सुरुवात, वेगळ्या पातळ्यांवर आम्ही काम करायला लागलो. परिसर भगिनी खूपच छान नाव आहे आणि आपण सुद्धा ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आत्ता आपण जी गोष्ट वापरत असतो ती तिचा वापर संपल्यानंतर ती क्षणार्धात आपल्यासाठी कचरा होते आणि आपण तिला अचानक हात लावेन असे होतो, तर असं खरं नाहीये. आपण त्या कचऱ्यापासून बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो आणि या परिसर भगिनींना सुद्धा मदत करू शकतो. यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. माझं नाव प्रफुल्ल शिर्के. ताई, मला आपणास एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या उंदीर, गुशी आणि कुत्री खूप वाढलेले आहेत आणि त्याला जबाबदार सुद्धा कचराच आहे, तर मग महानगरपालिका वेळच्या वेळी तो का उचलत नाही? शहरांमधल्या खूप मोठ्या समस्या आहेत असं आपण म्हणूयात. घुशी, उंदीर, कुत्रे आणि त्याच्या मागचं मुख्य कारण कचरा, तो वेळेवर उचलला जात नाही. ह्या एकंदरीत चक्राबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे की अन्नाविषयीचा आदर आपला थोडा संपलाय असं मला वाटतं. खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे कचरा म्हणजे अन्न हे वाटेल तसं टाकलं जातं. जसं कसं आहे की भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, सगळे लोक आरडाओरडा करतात, महानगरपालिका करत नाही, कुत्र्यांना पकडून घेऊन जा. अरे पण तुम्ही कचरा टाकता म्हणून ते कुत्रे येतात ना. कचरा जर रस्त्यावर अन्न पडलं नाही रस्त्यावर आणि मध्यंतर हे पण आलं होतं ना की म्हशी ते प्लास्टिक खाऊन, कारण आपण प्लास्टिकच्या ह्याच्यात अगदी छान बांधून टाकतो, मग ते खाल्ल्यामुळे प्लास्टिक जातं आणि मग ते गाई म्हशींच्या जीवावर येतं त्यांच्या. आणि घुशी तर आहेच, म्हणजे आपण फक्त तक्रारी करायला शिकलोय की नाही म्हणजे, आणि महानगरपालिकेच्या नावाने आपली काय जबाबदारी आहे हे आपण खरोखरच आपण फार दुर्लक्ष करतो या सगळ्या गोष्टींकडे. मला असं वाटतं की मगाशी जे मी सांगितलं की आपण काय करू शकतो ते निदान आपला कचरा डब्यात व्यवस्थित आणि तो गाडीत जाईल हे बघायला पाहिजे. रस्त्यावर कचरा पडता कामा नये याबद्दल आपण जागरूक राहिलो तर हे निश्चित होईल. पण त्यात मला आणखीन एक सांगायचं आहे की वेळ, त्यांनी आता विचारलं की वेळच्या वेळी का नाही, आपण कुठे वेळच्या वेळी कचरा टाकतो, गाडी गेल्यावर आपण जाऊन टाकतो. विशेषतः जर आपण थोडस बघितलं, थोडं लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की लोक लपून छपून पण टाकतात कचरा, किंवा रिक्षात न जाताना वगैरे असा एक नेम धरून टाकायचा आणि तो असा टाकायचा की तो गाडी बाहेर पडतो, म्हणजे यामुळे कामगारांचं काम किती वाढतं. बरोबर, कितीतरी गोष्टी यातनं म्हणजे सगळं घाण होण्याला आपण जास्त जबाबदार आहोत. मग अर्थात असं लोक म्हणू शकतील याला, मला माहितीये की पुढचं असेल हो पण ती कुंडी भरलेली असते मग आम्ही टाकणार कुठे, पण कुंडी रिकामी असताना सुद्धा आपण टाकत नाही, वेळच्या वेळी टाकत नाही. आपल्याला माहित असतं बरोबर महानगरपालिकेची गाडी कधी येते, आपण आपल्या घरात ठेवायला तयारच नसतो. अनेक लोक मला माहिती आहेत की त्यांना घरात नसतो. आता उदाहरण नॉनव्हेज काय आणलं तर मासे आणले किंवा कोलंबी सारखं आणलं की
किती कधी मी घरातनं बाहेर काढेन. बऱ्याच सोसायटीज मध्ये असं दिसतं की आपल्या घरातला जो कचऱ्याचा डबा आहे तो सुद्धा घरात ठेवत नाहीत मंडळी, ती बाहेरच्या पॅसेज मध्ये ठेवतात आणि मग तो कुत्रा येतो, ती कुंडी किंवा तो डबा उचल करतो. मांजरी येतात, नॉनव्हेज असेल तर मांजरी आणि कुत्रे येतातच. मग ही स्वच्छतेची जबाबदारी ती सोसायटीच्या सेक्रेटरी किंवा चेअरमनची नसते ना, ती आपली आहे. हे ओळखता आलं पाहिजे. बोट फक्त स्वच्छतेबद्दल जसं इकडे म्युन्सिपॅलिटीकडे तसं तिकडे सोसायटीच्या सेक्रेटरीकडे. माझी जबाबदारी काहीच नाही. हा जो काय आहे ना की ही सगळी जबाबदारी फक्त सरकारची, त्याच्याबद्दल काय म्हणजे जागरूक नागरिक असं आपण म्हणायचं. जागरूक नागरिक फक्त तक्रारी करायला आहेत का की जागरूक नागरिक आपली जबाबदारी ओळखत. म्हणून मगाशी जे म्हटलं ना की आर खात्यातला रिस्पॉन्सिबिलिटीचा आर फार महत्वाचा, तो सगळ्यात पहिला आला पाहिजे. खरं तर तुम्ही छान मुद्दा एक मगाशी मांडलात की अन्नाचा आता आपण आदर ठेवणं जवळजवळ बंद केलेला आहे, याच्याबद्दल आणखीन थोडं सविस्तर सांगा. कारण हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो अगदी सहज आपण त्याच्याकडे कानाडोळा करत असतो. नाही आता असं आहे ना, पूर्वी मला आठवतंय की भिकारी वगैरे असले की ते कसे घेऊन जायचे सकाळी राहिलेलं अन्न, लोकांना देण्याची आपली हे होती. कि मग घरात जिथे कोणाला राहिलेलं ते दुसऱ्याला देणं आपलं होतं. आता काय होतंय की एक तर खाणं पण खूप जास्त केलं जातं, घरात माणसं कमी असतात. मग आणखीन एक उदाहरण देते, आपण लग्नात जेवायला जातो. अरे बापरे. तर आता पंक्ती नाही आणि बुफे आला, तर बुफेमध्ये आपल्याला नको असलेला किती गोष्ट आपण प्लेट भरून सगळ्याची चव घ्यायला घेतो आणि ते आपल्याला जात नाही. खरं तर त्याची संकल्पना उलट होती. आपल्याला तेवढंच घ्यावं, पण त्याची एक्झॅक्टली उलट झाली. तुम्ही जर त्या बुफेच्या शेवटी जर बघितलं तर सगळा कचरा म्हणजे उष्टा उरलेला कचरा देत असेल हॉटेल कचरा म्हणतोय. नंतर त्या अन्नाला कचरा म्हटलं जातं. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणायच्या ऐवजी आपण त्या सगळ्या अन्नाची अगदी म्हणजे अपमान करतो आपण या गोष्टीचा. आणि मग ते कुत्रे वाढले म्हणून आपण तक्रार करतो. खरं म्हणजे जर मला पूर्वी भीती वाटायची हो की जर ह्या कुत्र्यांना अन्न मिळालं नाही तर ते काय करतील, म्हणजे मग ते माणसांना खातील. अजून भीती वाटायची मला की आपण म्हणतोय की कचरा टाकू नका आणि मग यांना इतकी सवय लागली आहे. पण मला एका प्राणीप्रेमीनी सांगितलं की असं नसतं, जर कचरा कमी झाला की कुत्र्यांची संख्या पण आपोआप कमी होईल. त्याला तुम्हाला ते निर्बीजीकरण वगैरे करण्याची आवश्यकता नाही. कचरा कमी करा म्हणजे कुत्रे कमी होतील. आपल्या परिसरात जर कुठे कचरा पडलाच नाही तर कुत्रे येतील कशाला तिथे. आपण यानंतर प्रश्नाकडे वळणार आहोत आणि मला तुम्हाला एक नंतर असं विचारायचं आहे की दरवेळेला नियम केल्यानंतर दंड ही संकल्पना आपल्याकडे फार महत्वाची ठरते, पण ते कसं टाळायचं त्याच्यावर आपण बोलूया. पण आधी प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, माझं नाव गायत्री सोनावणे. ओला आणि सुका कचरा ओळखायचा कसा यात फार गोंधळ होतो, तर याविषयी मार्गदर्शन कराल का? खर तर आपण मगाचपासून ओला आणि सुका कचरा ह्याच्याबद्दल बोलतो आहोत, पण गृहिणींच्या मनात हा संभ्रम असणं फार स्वाभाविक आहे. आता बघा, बोलता बोलता एक मुद्दा निघाला की जर कागद थोडासा जरी ओला झाला तरी त्याचा रिसायकलिंगसाठी काही उपयोग होऊ शकत नाही, या गोष्टी नाही लक्षात येऊ शकत. तर ओला कचरा कुठला आणि सुका कचरा कुठला हे जरा सविस्तर थोडस सांगा त्याच्याबद्दल. नाही, आधी थोडासा ओला असला तरी जर थोडासा सुकला किंवा कोरड्याच्या टाकू शकतो, पण मुळात ना अन्नाचा जो कचरा आहे तो मुळात ओला कचरा आहे, हे आपण लक्षात ठेवलं. सगळ्या प्रकारचं उरलेलं जे अन्न मानवनिर्मित जे काही आहे त्याचा सगळा जो अन्नाचा कचरा आहे, मग फुलं आहेत, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, पालापाचोळा आहे, हा सगळा ओला कचरा. आणि जो आपण म्हणजे प्लास्टिक किंवा जे काय म्हणतो आपण जे तयार केलेले मानवाने तो सगळा विघटन होत नाही, आपण असं बायोडिग्रेडेबल बरोबर, आणि ज्याचं आपण म्हणूयात नैसर्गिक पद्धतीने विघटन होऊ शकतं बरोबर, तो सगळा कचरा वेळ लागतो. म्हणजे उदाहरणार्थ नारळाची करवंटी किंवा मग अशी आपण मोठी हाडं असतील तर त्याला वेळ लागतो ना व्हायला. पण तो सुद्धा ओला कचरा आहे. करवंटी सुद्धा? हो, करवंटी सुद्धा ओला कचरा आहे. अच्छा, कारण तो निसर्गनिर्मित आहे ना. बरोबर, ओला कचरा. हे छोटे छोटे मुद्दे असतात ते नाही लक्षात येत की करवंटी सुद्धा ओला कचरा असू शकते. आपल्याला वाटतं की ती सुकलेली आहे त्याच्यामुळे ते सुक्या कचऱ्यात जाण्याची शक्यता आहे का, त्यामुळे हे ओळखता आलं पाहिजे. आणि तो वेगळा केला तर आपण त्याचं छान त्याचं विघटन करून किंवा त्याचं खत करून आपण याच्यावर जास्त चर्चा करू ना, तेव्हा आपण कोरडा कुठला ओला कुठला याचा चार्ट एखादा आपल्याला दाखवता आला. पुढे आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. कारण खरं म्हणजे खरंच लोकशिक्षण आहे, लोकांना माहितच नाही की काय करायचं, ते फार आवश्यक आहे. दंडात्मक कारवाई हा एक खूप कळीचा मुद्दा आपल्याकडे असतो की एखादी गोष्ट जर आपल्याला नीट करायची असेल तर त्याच्यासाठी दंड आकारला तर कदाचित त्याच्यावर परिणाम होऊ शकतो असं आपल्याकडे मानलं जातं.
तर हा मुद्दा तसा खरा आहे का? ह्याच्यामध्ये खरं तर आपली जबाबदारी सगळ्यात महत्वाची आहे. नाही, मला असं वाटतं की कॅरेट अँड स्टिक अप्रोच असं म्हणतात, म्हणजे गाजर पण दाखवा आणि दंडा पण पाहिजे, दंडा आणि दंड. तर दोन्ही खरं आवश्यक आहे, कारण अजून जसं हेल्मेट आहे ना, स्वतः खरं माझ्याच प्राणावर बेतणार मी हेल्मेट नाही घातलं, पण दंड गेल्याशिवाय लोक ऐकतच नाही. तेव्हा काही वेळेला शिस्त, म्हणजे एका बाजूला शिस्त बनवण्याचा प्रयत्न करणं, सार्वजनिक स्वच्छतेविषयी लोकांना जागरूक करणं, हे जसं आहे ना तसं जर कोणी करत नसेल ना तर त्याला दंड करणं. आता काही वेळाने, काही वर्षांनी असं होतं ना की मग लोकांना हळूहळू सवय लागते नाही करायची, पण तोपर्यंत आपल्याला दंड करावाच लागणार असं मला वाटतं. पण दंड म्हणजे केवळ पैसे आकारणं असं नाही, कारण पैशाविषयीची पण एक तुच्छता आहे. किती पैसे, 5 रुपये घेऊन टाका असं, त्याच्याऐवजी कचरा उचलणार नाही असं सांगायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात पण काहीतरी नाही, उचलणार नाही तुमचा कचरा जर तुम्ही वेळा नाही गेला तर. म्हणजे अस्वच्छता तशीच ठेवू, नाही ऍक्शन अशी की तुमच्या सोसायटीतला कचरा जर तुम्ही वेगळा करून दिला नाही तर आम्ही नाही उचलणार. हा तेच, म्हणजे तसं झालं ना की तो कचरा आम्ही नेणार नाही, मग थोडे दिवस सहन सहन करा, मग तुम्हाला वास यायला लागला की बरोबर तुम्ही मग, कारण सोसायटी पण लोकांना सांगणार घरात ठेवून द्या, बाहेर नका टाकू, कुठे टाकणार. म्हणजे अशा पद्धतीची आर्थिक नेहमी उपयोग होतो असं नाही, इन्सेंटिव्ह देणं पण आवश्यक आहे, म्हणजे रिबेट देणं सोसायटीला, सवलत देणं केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने आम्ही त्याचा. पण आणखीन आता हे झालं आपल्या वैयक्तिक पातळीवर, अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत, आपल्याकडे खूप थोडा वेळ आहे, अशा पद्धतीचे उपक्रम आपण कुठे कुठे चांगल्या पद्धतीने राबवू शकतो, ही जर जागृती आपल्याला घडवायची असेल तर. नाही, आता मगाशी मी प्रगत परिसर व्यवस्थापन किंवा LM सांगितलं, हे तर 100 कुटुंबांसाठी, 50 कुटुंबांसाठी, 10-20 कुटुंबांसाठी राबवण्यासारखी हे आहे. आणि लोक मला काय विचारतात की जागा कुठे आहे कुंडी ठेवायला, पण कार पार्किंगला बरोबर तुम्हाला जागा असते ना, मग तुम्हाला कुंडी ठेवायला जागा काय? आणि शिवाय नवीन बिल्डिंग ज्या आहेत त्याच्यामध्ये अट आहे की तुमच्याकडे त्या कचराच्या कुंड्या हव्यात, त्या दोन वेगळ्या पाहिजेत. पण ऍक्च्युली लोक ते फक्त ऑक्युपेशनल सर्टिफिकेट घेण्यापुरतं वापरतात आणि नंतर पुन्हा तसंच ठेवतात, तर त्याच्या पण एक त्याचं मॉनिटरिंग पाहिजे. म्हणजे मगाशी मी म्हटलं की म्युन्सिपॅलिटीचा जो स्टाफ आहे त्यांना जर हे काम कमी झालं त्यांचं, कोरडा आणि ओला कचरा कोरडा उचलला गेला आणि ओला कचरा कमी झाला, कमी होईल ते, म्हणजे ते संपणार नाही तर ते कमी होईल, तर अशा वेळेला त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालता येईल. बरोबर, पुढले काही भाग आपण ह्याबद्दल बोलणार आहोत, तर साधारण आपण कोणत्या कोणत्या विषयांवर बोलणार आहोत जेणेकरून मग आपले प्रेक्षक सुद्धा त्या तयारीत राहतील की आपण कशा पद्धतीने ह्याच्यातनं शिकणार आहोत, कशा कशावर बोलणार आहोत आपण? एक आपण कचऱ्याचे विविध प्रकार याच्यावर बोलणार आहोत, त्यानंतर आता जे मगाशी आपण म्हटलं कंपोस्टिंग बद्दल आपण बोललो, पण बायोगॅस हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याच्याबद्दल पुढे काय होतं आणि मोठ्या प्रमाणावर करण्याचा, छोट्या प्रमाणावर करण्याचा कसं काय करता येईल ते, आणि इव्हन कचऱ्याचा पण पुढे काय होतं, विविध प्रकार बघितले तर पुढे काय होतं, हा आहेच मुद्दा त्याच्यात. आणि शेवटी आपण नागरिक म्हणून आणि म्युन्सिपॅलिटी म्हणून दोन्ही म्हणून काय करू शकतो, म्हणजे शासनाने काय करायला पाहिजे आणि नागरिकांनी काय करायला पाहिजे, दोघांच्या जबाबदाऱ्या अधिक सविस्तरपणे समजून घेणं हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आज आजचा आपला हा भाग संपवत असताना थोडक्यात आपण असं म्हणतो ना एकेका वाक्यामध्ये, तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कचरा नव्हे कांचन या संकल्पनेबद्दल काय काय सांगाल, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत? एक म्हणजे कचऱ्याचं पुनरुपयोग करायला पाहिजे मुख्य, आणि तो पुनरुपयोग केल्यावर त्या कचऱ्याला किंमत येते, त्याचा विचार आपण करणं गरजेचं, त्याचा विचार करणं आपण गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की मी एक अमक खाल्लं तर त्याच्यामुळे मला ऊर्जा येते, तशी कचऱ्यातनं पण ऊर्जा तयार होऊ शकते. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण कचऱ्याकडे आणि त्यात काम करणाऱ्या माणसांकडे बघण्याची आपली जी तुच्छतेची अॅटिट्यूड आहे, वृत्ती आहे, ती आपण दूर करू शकतो, म्हणजे बदल करू शकतो. एखादी गोष्ट वापरली आणि ती गोष्ट मी वापरल्यानंतर माझा वापर संपला आणि त्याच्यापासून जो कचरा निर्माण होणार आहे त्या कचऱ्याचा मी उपयोग कसा करू शकते, किंवा त्याच्यातनं कोणती चांगली गोष्ट ज्याचा उपयोग पुढे होईल, म्हणजे मी करू शकते असं नाही, कदाचित नाही होणार, परंतु त्याचा उपयोग होऊ शकेल माझ्या छोट्याशा कृतीमुळे, फक्त वेगळा ठेवण्यामुळे कसा उपयोग होऊ शकेल. आणि हे 4R त्या 4R सुद्धा आपण नक्की विचार करणार आहोत आणि त्याची सवय अंगी बांधणार आहोत की हे 4 आपण कायम लक्षात ठेवू. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत, पण पुढे सविस्तर बोलणं होणार आहेच, आता इथेच निरोप द्या, नमस्कार.